आईबापाच्या खांद्यावर निश्चित पडलेले हे दोन लेकरं तुम्हाला वाटेल त्या आईबापाला बिलगून झोपले आहेत, पण तसं नाही आहे. त्या दोन्ही लेकरांचा जीव गेला आहे. आपण ज्यांना जन्म दिलाय त्यांना खांद्यावर घेऊन फिरणं, खेळवणं हे प्रत्येक आईबापासाठी कौतुकाचा विषय असतो. पण पोटच्या दोन लेकरांचा एकाच दिवशी जीव जातो आणि त्यांना त्याच अवस्थेत खांद्यावर घेऊन 15 किलोमीटर पायपीट करावी लागते, त्या आईबापाच्या मनात काय घालमेल सुरू असेल याचा आपण विचारही करू शकत नाही. दोघे शरीराने चालतायत, पण दोघांचं मन मात्र सुन्न पडलंय. डोळ्यात पाणी येत आहे, तोंड कोरडं पडलंय, अशा अवस्थेत हे आईबाप रस्त्याने त्या दोन लेकरांना घेऊन चालतायत. ही घटना आहे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातली. बाजीराव रमेश वेलादी वय वर्ष 6 आणि दिनेश रमेश वेलादी वय 3.5 वर्ष. आजोळी आलेल्या या दोन भावांना ताप आला. आधी बाजीरावला ताप आला, नंतर दिनेशही तापाने फणफणला. अशिक्षित आईवडिलांनी त्यांना पुजाऱ्याकडे नेलं आणि तिथेच घात झाला. तिथे त्यांना जडीबुटी दिली गेली. त्यानंतर 2 तासातच दोघांची प्रकृती अधिक खालावली. त्यानंतर मुलांना घेऊन हे आईवडील जिमलगठ्ठा प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केलं. बुधवारी दोघांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर ते खांद्यावर घेऊन 15 किलोमीटर पायपीट करत या आईवडिलांनी घर गाठलं. आरोग्य केंद्रापासून पत्तीगावपर्यंतचा पक्का रस्ता नसल्यामुळे आईवडिलांना चिमुकल्यांना अशा अवस्थेत खांद्यावर घेऊन ही पायपीट करावी लागली. यावेळी आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नव्हती, त्यामुळे देचली पेठाहून रुग्णवाहिका बोलवण्याची तयारी केली गेली, पण दोन्ही चिमुकले गमावलेल्या वेलादी दाम्पत्याने त्यांची वाट न पाहता मुलांना खांद्यावर घेऊन पायपीट करत पत्तीगावचा रस्ता धरला. त्याचाच हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचं एक भीषण वास्तव समोर आल्याचं पाहायला मिळत आहे. या मतदारसंघाचे आमदार धर्मराव बाबा आत्राम हे राज्याचे मंत्री आहेत, तर या जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे असा प्रकार तिथे घडणं हे धक्कादायक तर आहेच, पण यामुळे एक भीषण वास्तवही महाराष्ट्रात समोर आलं आहे. यावरून राजकारण रंगलं आहे. विरोधकांनी व्हिडिओ ट्विट केले आहेत, आरोप प्रत्यारोपसुद्धा सुरू झाले आहेत, ते होत राहतील. पण त्या आईवडिलांवर ही वेळ कुणामुळे आली? त्यांच्याच अशिक्षितपणामुळे, त्या पुजाऱ्यामुळे, अपुऱ्या सोयीसुविधांमुळे की प्रशासनामुळे? हा मोठा प्रश्नच आहे. याचं उत्तर मात्र वर्षानुवर्षांपासून मिळत नाही आहे, आणि अशा घटना महाराष्ट्रातल्या कुठून तरी कोपऱ्यातून का होईना समोर येतात हेच दुर्दैव म्हणावं लागेल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात पाणी येईल, त्या आईवडिलांबद्दल सहानुभूती वाटेल, पण हे सुधारणार कधी हा देखील मोठा प्रश्न सर्वांनाच पडेल. या घटनेविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.